जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो मिरची लावून आज सहासष्ट दिवस झालेले आहेत म्हणजे दोन महिने आणि सहा दिवस तर मिरचीचा प्लॉट माझा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे आणि आता मिरच्या देखील बघा कशा पद्धतीत झालेल्या आहे तर हे बघा झाडाच्या प्रत्येक फांदीला मिरच्या किती प्रमाणात आलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला जे बोललो होतो की माझा जो मागचा तोडा आहे पहिला तोडा तर तो तीनशे किलो निघालेला आहे आणि आज मी करणार आहे तो माझा दुसरा तोडा दुसऱ्या तोड़ाला मला साधारणपणे पाचशे ते सहाशे किलो मिरची निघणे अपेक्षित आहे तर हे पाहू शकता झाडाला किती प्रमाणात मिरच्या लावलेल्या आहेत त्या आणि झाडं एवढी डेव्हलप झालेली आहेत तुम्ही पाहू शकता तर याला जी मी खतं औषधं सोडलेली आहेत ती म्हणजे मिरची फुगण्यासाठी तेरा चाळीस तेरा आणि बारा एकसष्ट मी बंद केलेलं आहे देणं त्यानंतर ग्रुमरचं अल्ट्रासोल अजून देखील चालू आहे आणि याला फवारणी म्हणजे मी फवारणी जी केलेली आहे तर ती बुरशीनाशक केलेली आहे फ बुरशीनाशकाची फवारणी टाटाचं पुलिटो त्यानंतर मिरचीची जी लांबी वाढण्यासाठी औषध घेतलेलं होतं त्यानंतर बुरशीनाशक घेतलं कळ्या निघण्यासाठी कळ्यात पाव पा, आपण पाहू शकता कळ्यांसाठी मी फ्लावर आणि नायट्रोगोल्ड या दोन्हींमधलं एक औषध मी फवारलं होतं पाहू शकता किती प्रमाणात डेव्हलप झालेल्या आहेत त्या झाडांच्या अजून तरी झिरो बावन चौतीस या खताची काही एवढी आवश्यकता वाटलेली नाही आहे कारण मिरचीचा दुसरा तोडा आहे तर मिरची जी फुगण्यासाठी मी जो वापर केला आहे तो म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस याने मिरची डेव्हलप झालेली आहे किती प्रमाणात आणि दुसरं म्हणजे तेरा चाळीस तेरा आणि मायक्रोनोटन्स याचं मी खालून सोडलेलं आहे आणि फवारणी माझी आठ आठ दिवसाला असते तर झाडं किती प्रमाणात डेव्हलप झालेले आहेत हे तुम्ही पाहू शकताय तर सहासष्ट दिवसाची मिरची हा प्लॉट मी तुम्हाला दाखवत आहे पाहू शकताय आणि जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी विशेष म्हणजे मिरची लागवड की मे महिन्यात केली पाहिजेच असं माझं सांगणं आहे तुम्हाला